बापाचा नाद नाही करायचा. लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी. लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, एक महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच तराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. आणि ह्यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे. आणि ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. ही लढाई आहे ती. मला अजून ते शब्द आठवत आहेत, मला तेव्हा वेदना होत्या. 4-5 वर्षापूर्वी अजून मन थोडंसं हळवं होतं, आता जरा घट्ट झाले. त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केलंय त्यांचे मनापासून आभार मानते.